नमस्कार मंडळी, आज आपण आहेत सरत्या वर्षाला निरोप देतोय. शेवटचा दिवस आहे डिसेंबर 31, आणि माझ्या मते आपण जे पाऊलवाटच्या सबस्क्रायबरना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत, आपण आजचा हा शेवटच्या वर्षातला, ह्या वर्षातला शेवटचा व्हिडिओ आपण बनवत आहोत. तर त्याला गणेश सरांबरोबर आम्ही सगळे सुरुवात करतोय. आमच्या साथीला आहे आपली नवीन कार विनोद सरांची. कार आपण दाखवूयाच. तर खूप भारी वाटते, कारण ह्या एक महिन्यामध्ये आम्ही दोनदा भेटतो आणि तेही साई सर मला भेटायला खरसेमध्ये आले आपल्या. कारण ह्या महिन्यात, म्हणजे मागच्या महिन्यात आम्ही भेटलो, ती व्हिडिओसुद्धा केलं आहे, पण मित्रांनो सॉरी त्याच्यासाठी, कारण बऱ्याचशे व्हिडिओज आहेत तर ते आपल्या मागच्या या वर्षीच्या, म्हणजे 2023 पेंडिंग आहेत, म्हणजे काही कामानिमित्तानं आपल्याला त्या लवकर टाकता येत नाही, पण त्या 24 नक्कीच आपण टाकू, कारण ती आठवण आहे आणि ती आठवण आपण 24 नक्कीच घेऊन येऊ, कारण ती 2023 आठवणी आहेत आणि त्या आठवणी पुढं यायलाच पाहिजे. कदाचित ही व्हिडिओ लवकर टाकू आपण, कारण ही 31 व्हिडिओ आहे, तर ही लवकर कदाचित येईल, पण त्या ज्या व्हिडिओ आहेत, तर आमची पहिली व्हिडिओ नंतर येईल, पण ही व्हिडिओ लवकर येईल. तर थँक्यू साई सर, नक्की एका महिन्यात 2 आम्हाला व्हिजिट दिलीत आणि तेही आमच्या घरी. आपण निमित्त आहोत, करणार नक्कीच. विनोद साहेब आहेत, साई सर आहेत, आणि आपली नवीन कार आहे, ड्रीम कार विनोद सरांची. आणि ह्या व्हिडिओचं मुख्य प्रयोजन असं असेल की जे मुंबईमधून बजेटमध्ये जवळपास फिरायला येतात, कोकणात जवळ अगदी 3-4 तासाच्या अंतरावर, तर त्यांना कमी बजेटमध्ये कसं इतर राहता खाता येईल, तर त्याच्याबद्दलचा आम्ही हा व्लॉग बनवायचा प्रयत्न. नक्की राहायचं तिथेच, गाडीतच राहायचं, बाजूला जेवण बनवायचं, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी पुढे गेल्यानंतर त्या दिसतील. तर आपण दाखवूया, तर दाखवूया. पण पहिल्यांदा तुम्हाला कार दाखवतो, कारण ही ड्रीम कार आणायसाठी, म्हणजे हिचं डिलिव्हरी घेण्यासाठी मी जाणार होतो, तर काही कारणास्तव मला जाता आलं नाही मुंबईला, पण ती कार आपल्या घरीच आली. विनोद सरांची कार म्हणजे आपली कार आहे, आपण कधीही जाऊ शकतो त्या कारमध्ये. तर आजही तसाच नियोजन आहे कारमध्ये जाण्याचा. तर पहिला कार बघूया, आपल्या घरी कार आले आणि विनोद सरांना आपण आपल्या फॅमिलीकडून सगळ्या कारबद्दल शुभेच्छा सगळ्यांना. कार बघूया. शिवश्री, आर्यंश, श्लोक, स्वामींचा फोटो महत्वाचा आहे, स्वामींचा फोटो आहे, मला सामर्थ्य जातात श्री अनिरुद्धाय नमः. छान ही ड्रीम कार आहे, कलर बघा छान आहे, आणि असा कलर पहिल्यांदा बघायला भेटला मला, छान आहे. हा रेंजर, हा फार मिलिटरी कलर वाटतोय, है ना, मिलिटरी मॅनचा खास. विनोद सर तशी दिसतात मिलिटरी मॅन, फक्त मिलिटरीत नाही गेले, आणलेत ना, घालू ना. तर अशी ड्रीम कार आहे आपल्या विनोद सरांची. 21 दिवस झालेत, म्हणजे नवीनच, म्हणजे कार घेतल्या घेतल्या आपल्या घरी आले. का छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा तस्वीर आहे आणि स्वामी समर्थांची तस्वीर आहे. आराध्य दैवत. तर छान गाडीची खासियत आहे मुलांसाठी, सनरूफ आहे मुलांसाठी, आपण सनरूफ घेतलेलं आहे. सनरूफ याचा शॉट घेऊ आपण नक्कीच. स्पेशल आहे कार आपल्यासाठी खास, कदाचित महाराष्ट्र पूर्ण फिरून होईल काही दिवसामध्ये, तर असे प्लॅनिंग्स आहेत, तर ते पुढे पुढे तुम्हाला कळतीलच. आणि आपली ए पाऊलवाटची टीम, सानू, ईशो हे सुद्धा येतात सोबत. तर मित्रांनो, मी गणेश वांदाडकर, आपल्या पाऊलवाट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, व्हिडिओ जबरदस्त असणार आहे, फुल एन्जॉय चा व्हिडिओ असणार आहे. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम भेटतील आणि त्याचा तुम्हाला आनंद घेता येईल. लय भारी बस. आता आपण निघालोय, आपण निघालो आता कुठला बीच, वेळास बीच, वेळास कडे, वेळास बीचला. बाकी टीम तिकडे आहे. सनरूफ बंद करू का? बंद कर, बंद करा. थर्टी फर्स्टची पार्टी जी आहे, तर ते आपले वेळास बीचवर होणार आहे. आणि आपण आले आता वडवली गावामध्ये, तर थोडासा सामान घ्यायचा होता, किराणा घ्यायचा होता आणि भाजी घ्यायची होती. तर आपण वडवली गावामध्ये आतमध्ये आलो. हा वडवली गावाचा मार्केट आहे आणि हा भाजी मार्केट आहे. तर इथून भाजी घेतली आपण आणि किराणा घेतला आहे पाठच्या दुकानातून. तर आता
वडवली गावातून निघतोय. सनरूफ मध्ये उभा आहे मी आता आणि शूट करतोय. लाईफ मधला पहिला शूट असा असेल की मी सनरूफ मध्ये या सनरूफला उभा आहे आणि शूट करतोय. त्या भारी वाटतंय मित्रांना. एक वेलास बीचलाच आपल्याला जायचं आहे आणि वेलासमध्ये एंट्री केले हार्डले एक मिनटावर. आता आपण बीचच्या आहोत. बाबू आहे इकडे आणि फुल एन्जॉय चाललं आहे यांचं सकाळपासून. है ना, सकाळपासून पाण्यात आहेत. ॲक्च्युली आपण लेट आलो, यांना जॉईन झालोय. साई सर आणि विनोद सर आपल्याला घ्यायला आलेले स्पेशली. तर माझ्याबरोबर सानू आणि इशू आले. तर आज आपण यांना जॉईन केलं आणि यांच्यावर आजचा हा दिवस जो आहे 31st तर तो इकडे एन्जॉय होणार आहे वेलास बीचवर. तर वेलास बीचवर आता आहोत आणि हे जे आपली मित्रमंडळी आली तर ती वेलास बीचचा पुरेपूर आनंद घेत आहे. कमी लोकांमध्ये खूप छान असा एन्जॉय करता येतो आणि बीच जो आहे तर तो पूर्णपणे खाली आहे. पूर्ण साफसुथरा बीच आहे, बघताय तुम्ही. तर बीचवर तशी गर्दी नाही. इथे समोरच दिव्याघर दिसतोय, म्हणजे एकदम माझ्या बोटाच्या टोकावर तिथे दिव्याघर आहे आणि तिथली गर्दी दिसते. आता मला दिसते, कॅमेऱ्यात दिसणार नाही, पण तो पूर्ण बीच फुल आहे इथून दिसते. एवढा फुल आहे आज दिव्याघरमध्ये गाडी पार्क करायला जागा नसेल. तर इथला बघा, हा परिसर एकदम स्वच्छ आहे आणि चांगला बीच आहे. तर आज आपण ज्यांना जॉईन झालो आहे ना, तर तो स्टाफ जो आहे तर तो स्टाफ आहे विनोद महाई सेवा केंद्र नेरूळ. म्हणजे आपल्या विनोद सरांचा स्टाफ पूर्ण आला आहे आज कोकण बघायला आणि वेलास बीचवर आज 31st साजरे करणार आहोत. तर त्यांच्याबरोबर जॉईन झालो आहे. आपल्याबरोबर आहे हर्ष. काय म्हणतो, सकाळपासून बीचवर आहेस, कसं वाटतं? मस्त आहे एकदम. निवान कसं वाटतं? एकदम रिलॅक्स. रिलॅक्स. तर बीच कसं वाटलं तुला? एकदम मस्त. भारी ना. सकाळपासून आलेत, सकाळी 9:30 पोचले इथे आणि सकाळपासून हे लोक पाण्यात आहेत आणि पाण्याचा पुरेपूर आनंद घेत आहेत. या वेळा बीचवर पुरेपूर आनंद घेत आहेत आणि मजा वाटते ना. मस्त एकदम. अरे ना, रिलॅक्स. आज एक दिवस त्यांनी काढलाय, वर्षाचा शेवटचा दिवस आहे आज, 31st आहे आणि वेलास बीच निवडला. कारण म्हणजे वेलास बीच निवडण्याचं कारण म्हणजे इथे की इथे जास्त पब्लिक नसते आणि मस्त रिलॅक्समध्ये इथे एन्जॉय करता येतो आणि कोणतीच गर्दी नाही, काय नाही. म्हणजे कोणतीच तसं बघायला तर एन्जॉय करायचं असेल तर वॉटर स्पॉर्ट वगैरे याची काही गरज नसते. ॲक्च्युली आपण जाऊन मस्त पाण्यामध्ये मनसोक्त भिजू शकतो आणि तेच हे करतात सकाळपासून. है ना, तर छान मजा केली. एकेकाला भेटू आपण आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू. आज जेवण वगैरेसुद्धा बनवायचं आहे. तर असा माहोल आहे आणि मीसुद्धा बऱ्याच दिवसांनी बीचवर आलो आहे. मलासुद्धा यायचं होतं रिलॅक्स व्हायला. आज ॲक्च्युली फॅमिली घेऊन यायचं होतं पण घरी कामं असल्यामुळं सानू आणि इशूलाच घेऊन आलो. जीविकासुद्धा घरीच आहे. तर असा हा आजचा दिवस असणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सोबत राहा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशा नवीन नवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि त्याचा आनंद तुम्हाला घेता येईल. पायऱ्या कर, अशा पायऱ्या कर.
अशा पायऱ्या करायचं. आणि सानूचे किल्ले बघूया. सानू हे किती किल्ले बनवलेस तू? किती आहेत? तीन बनवले. अरे वा छान. हाँ दरवाजा बनवणार. ओके समोरचा निसर्ग बघा. एक छान अशी टेकडी आहे, मोठी डोंगरच आहे आणि ह्या आजूबाजूला छोट्या छोट्या टेकड्या आहेत. आणि आपण ज्या वेळास गावातून आलो वेळास बीचवर, तर ते वेळास गाव हे पुढंच आहे आणि हा पुढे जाणारा रस्ता जो आहे तर तो आदगावला आहे. अनेक वेळा आपण आदगावला गेलो आहे आणि त्याची व्हिडिओसुद्धा केलेली आहे. तर असा जबरदस्त असा निसर्ग आहे. हा खडक आहे म्हणजे इथे जो समोर दिसतो आहे तर तो खडक आहे पूर्ण. आणि फिशिंगसाठी बरेचसे लोक या खडकावर येतात आणि तो तिथे मंदिर आहे, तर ते मंदिरसुद्धा आपण जाऊन बघू. सुंदर नजारा आहे. मित्रमंडळी आपले आहेत आणि त्यांच्यासोबत हा 31st दिवस साजरा करणार आहोत. अनेक असे वर्ष येतील आपल्या लाईफमध्ये आणि मागच्या वर्षांना बाय बाय बोलत पुढल्या वर्षांना सामोरे जायचं आहे, त्यांचं वेलकम करायचं आहे. तर लाईफ एन्जॉय करता आली पाहिजे मित्रांनो, आणि त्यासाठीच सगळं सांभाळून जीव सांभाळून हा एन्जॉयमेंट केलाच पाहिजे. सानूने एक मोठा असा किल्ला बांधण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे. सानूबरोबर सब कॉन्ट्रॅक्टर आहे इशू. तर त्यांनी आता बघा कसा किल्ला बांधला आहे. किल्ल्याचं काम चालू आहे ना कॉन्ट्रॅक्टर? चालू आहे ना किल्ला बाकी जवळ बांधला नाही. इथे इथे टाक, इथे टाक आणि इथे असे त्यांना भिंत जोडत जा. तर जेवण बनवण्याचं काम चालू आहे, एक पुलाव बनवण्याचं काम चालू आहे. तर सगळीजणं कामाला लागलीत. सगळीजणं भाजीपाला जे आहे तर ते साफ करण्याचं काम करतात, कापण्याचं काम करतात. आणि आता लवकरच आपण पुलाव वगैरे बनवू. सगळ्यांची ओळखसुद्धा तुम्हाला करून देऊ त्यानिमित्ताने. आणि तो पुलाव वगैरे कसा बनवतो, काय बनवणार आहोत, काय गोष्टी खाणार आहोत, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. तर चला जाऊया त्यांच्यासोबत, आपण सामील होऊया त्यांच्यामध्ये. तर इकडे बबलू आहे. बबलू सेठ. हां साहेब नमस्कार. नमस्कार बोला. आता ओळख द्या प्रत्येकाने. इकडे हर्ष आहे. नमस्कार. इकडे यश. यश आहे. इली बाबू. आणि विनोद सरांचं ना श्लोक. श्लोक मोठ्याने बोल. इकडे निखिल. निखिल. इकडे साई सर आहेत. इकडे आपला बाबू आहे. अजून शुभम. 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 सोहम. इकडे आहेत या मॅडम. तर अशी सगळी मंडळी आहेत आणि आता कामाला लागलीत, कारण सगळ्यांना आता सकाळपासून ते पाण्यात होते आणि पाण्यात चांगलं मस्त एन्जॉय करून आता भुका लागली सगळ्यांना. तर सगळेजण जेवण बनवण्याच्या तयारीत आहेत. भाजीपाला वगैरे साफ करतात, कापतात. आणि विनोद सर मसाले भाताची तयारी चालू आहे आता. तर या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आज वेगळीच पार्टी आहे. आणि मित्रांनो यामध्ये जी मजा आहे, मजा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पण नाही आहेत. जी मजा इथं शांतता आहे, इथं निसर्ग एवढा छान आहे, एवढा म्हणजे मनाला जी शांतता लाभते कोकणात, ती फक्त कोकणातल्या निसर्गातच लागू शकते. नक्की अजून कुठंच नाही लागू शकणार. नक्की समुद्र किनारा आहे, छानपैकी एवढा सुंदर निसर्ग आहे की अप्रतिम. अप्रतिम शब्दात नाही सांगता येत. स्वच्छ समुद्र आहे एकदम, की अजिबात त्याच्यात घाण नाही, कोणताही कचरा नाही, काही नाही. एकदम छान निसर्ग आहे. सगळी लोक काम करतात. बघा श्लोक पण काम करतोय. विनोद सरांचा काय श्लोक कसं वाटतं? श्लोक इकडे बोल. हां कसं वाटतं कोकणात? मस्त सर. ह्याच्यात गाजर आणि ते काकडे द्या ना. परत ठेवले. इथे सीटवर आहे पाठ. गाजर चांगलं. श्री काळभैरवनाथ खानावळ आणि श्री काळभैरवनाथ श्री काळभैरव किराणा जनरल स्टोअर. थोडंसं सामान घ्यायचं होतं आपल्याला, थोडं कमी पडला. दूध वगैरे घ्यायचं होतं, चहा बनवायला टाकला आहे आणि पाणी पाहिजे होतं. तर मग वेळास बीचवर ना या वेळासमध्ये आलो आणि या दुकानातून आपण सामान घेतलं आहे थोडंसं. आणि खास करून हे जे मालक आहेत ना, तर ते आपले सबस्क्रायबर आहेत. नमस्कार.
आपले सब्सक्राइबर आहेत आणि व्हिडिओज बघत असतात आपल्या नेहमी। तर आज त्यांच्या दुकानामध्ये आलेले इथे थोडंसं सामान घ्यायचं होतं। तो हॉटेल आहे आणि बाजूला जनरल स्टोर आहे। तर कधी तुम्ही जर का वेळास रोडला असाल ना इथे, तर इथे तुम्ही थांबलात ना तर तुम्हाला जेवणाची आणि काही वस्तू लागल्या तर बाजूला दुकानसुद्धा आहे त्यांचं, तर तुम्हाला घ्यायला भेटतील वस्तू वगैरे आणि जेवणाची चांगली व्यवस्था असते इथे, तर जेवणसुद्धा चांगलं मिळेल तुम्हाला। तर आता मसाले भात बनवण्याची तयारी चालू झाली। मॅडम बनत, मॅडम आपलं नाव? नम्रता। नम्रता मॅडम, तर इथे मसाला भात बनवण्याचं काम चालू आहे। फोडणी देत आहेत मॅडम, नम्रता मॅडम आणि बाकी मंडळी इकडे आहे, आराम करतायत। बाजूला करणार की चहा बनवते? भात झाल्यानंतर चहा सुद्धा बनव। तर लवकरच मसाला भात झाला ना की मग सगळेजण जेवायला बसतील। बघा तर असा एक संध्याकाळचा फेरफटका आहे पुन्हा बीचवर। तिकडे जेवण आपलं बनते मसाले भात आणि नंतर मग साई सर वगैरे आम्ही हर्ष सुद्धा आहे सोबत। तर सगळे लोक चालले, तिथे एक मंदिर आहे आणि ते मंदिर खूप छान आहे। म्हणजे छोटं मंदिर आहे पण ते खडकात मंदिर आहे। तर अनेक वेळा तुम्ही बघितलं असाल, माझ्या एका व्हिडिओमध्ये आहे ते मंदिर दाखवलं आहे आपण, पण पुन्हा एकदा आपण त्या मंदिरात जाऊ आणि त्या देवाचं दर्शन घेऊ आणि तो मंदिर दाखवू कशा पद्धतीनं आहे ते। आणि इथे सगळा खडक आहे समोर, आपण दाखवू तुम्हाला। तर त्या खडकामध्ये ते मंदिर आहे, तर तिथेच जातो आहे सध्या। हळू घे। तर श्री गिरोबा प्रसन्न गिरोबा देवस्थान आहे इथे। अशा खडकामध्ये हे छोटंसं मंदिर बांधलं आहे। गिरोबा म्हणून देव आहे, हे खाजणातला खास करून देव जो असतो कोकणामध्ये गिरोबा, खाजणदरीला जो देव असतो किंवा ते दैवत मानलं जातं, तर ते गिरोबा म्हणून असतात आणि त्या गिरोबाचं हे मंदिर आहे। तर थोड्याच वेळात ना सनसेट होईल, तर नजारा बघा। नमस्कार ताई। तर व्यास बीचवर ना मनीषा नाईक ताई आहेत, तर त्या गेल्या 4-5 वर्षे झाली खेळ वगैरे असा आणि शाळेचा एक छोटंसं असे दुकान चालवतात। कधी आलात ना तर त्यांच्याकडनं हे भेळ वगैरे तुम्ही घेऊ शकता, छान असे आणि शुद्ध भेळ असते, घरगुती भेळ खायला भेटेल तुम्हाला। आणि कुरकुरे वगैरे असे लहान मुलांचे खाण्याचे पदार्थसुद्धा इथे असतात आणि थंडा वगैरे मिळतो। आणि या वेळास बीचवर येणारी पब्लिक जरी कमी असले तरी मोजकी येणारी असते पण चांगली असते ना। शाळी असल्यानंतर चांगलं होते, असं पण होते भेळ वगैरे संपते। मॅडमने चहा बनवलेला, चहा बिस्किट खाते सगळेजण आणि पुलाव भात सुद्धा बनवला आहे मसाला भात, तर तो थोड्या वेळाने आपण तो सुद्धा खाणार आहोत। तर असा संध्याकाळचा माहोल आहे आणि आता सनसेट लवकरच होईल, तर आपण बघू सनसेट। तर त्याच्या आधी चहा घेतलाय, मस्त चहा घेऊन सगळेजण फ्रेश झालेत आणि आता पुन्हा बीचवर जाऊ सगळेजण फिरू आणि मग नंतर मग मसाले भात खाऊ। तर जशी जशी संध्याकाळ होते ना तर तसे तसे पर्यटकांची रांग इथे लागते ह्या व्यास बीचवर। आणि आज तर आहे 31, त्याच्यामुळं इथे अजून पर्यटक आज येतील इथे। दुपारी खूप कमी होते पर्यटक आणि आता वाढलेत। तर बघताय व्यास बीचलासुद्धा येणारी पब्लिक खूप आहे आणि दर दिवशी संध्याकाळी इथे आता जास्त येते पब्लिक। आणि थोड्याच वेळात सनसेट होईल आणि तो सनसेट आपण या वर्षीचा शेवटचा सनसेट आपण आज व्हिडिओमध्ये टिपणार आहोत आणि तो तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल। तर मित्रांनो चेंज केलं आहे, मुली ऐकत नाही
शानू आणि येशू की म्हणतात की पप्पा चला थोडंसं भिजूया, त्यांना सोडलेलं भिजायला पण ते ऐकत नाही. आपण कपडे घेऊन आलेलो पण पाण्यात नाही गेलो, तर ते म्हणतात की जाऊया, सनसेटसुद्धा होईलच लवकर, टाइम स्लॅप लावायचा होता पण बघूया. तर यावर्षीची 2023 शेवटची संध्याकाळ आपण बीचवर घालवतो आहे, तर बीचवर आता पर्यटकसुद्धा वाढले. कैसा है हमारा कोकण? मस्त है ना. और 2024 में एंटर करेंगे थोड़ी देर में. मुले ऐकत नाही, त्याच्यामुळे मग आपल्याला आता पाण्यात जायचंच आहे. संध्याकाळ झाले, सनसेट झालाय आणि तो आपण टिपलाय. ये मी हाय, ये तर अशी 2023 संध्याकाळ आज आपण व्यास बीचवर घालवले. छान वाटते, आता पाण्यात चाललोय. इकडं बघ, इकडं घेऊया तर मस्त लागे. नाही आले अजून. पुढे जायचं पाण्यात उतरते. लाट आली. नाही मजा येते मित्रांनो. फुल एन्जॉय चाललाय. कर सानूला पोहायचंच होतं आणि इशूला, तर त्या लोकांनी मला घेऊनच आले पोहायला, तर त्यांच्या खातीर एकदा थोडंसं पाण्यामध्ये पोहलो आणि जाम भारी वाटलं, कारण 2023 शेवटचा दिवस खूप एन्जॉय केला. तर आता बाहेर पडतो आहे आणि आपली मित्रमंडळीसुद्धा वाट बघत आहेत. तर शेवटचा हा नजारा बघा 2023 बीचवरचा, आणि पर्यटक बघा किती वाढले. तर सूर्यास्त झाला आहे आणि आता सगळी लोक मसाला भात खायला बसलेत. तर ही झोपडी आहे, मगाशी तो दुकान होतं आणि त्या दुकानाच्या झोपडीमध्येच सगळीजणं जेवायला बसलेत. कसा झालाय मसाला भात? चांगला. तर मित्रांनो, आज आपण आपल्या मित्रपरिवारांसोबत 2023 31 थोडक्यात आम्ही या व्यास बीचवर साजरा केला. तर अशा पद्धतीनं एकंदरीत मजा होती, तर ती तुम्ही बघितलीत आणि खूप धमाल मस्ती आली.
कोकण बघायला आलेले, खास करून काही लोक नव्यानेच आलेले, तर त्यांनासुद्धा खूप मजा आली। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबायची वेळ झाली, सगळेजण निघायची तयारीत आहे तिकडे। तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वप्रथम मिळतील आणि त्याचा आनंद तुम्हाला घेता येईल। तर मित्रांनो, आता ही सगळी मंडळी आपल्याला बाय करायला रेडी झाली आणि आता निघणार आहेत। तर आपणसुद्धा जाईपर्यंत, घरी जाईपर्यंत यांच्यासोबत आहोत। व्हिडिओचं एंड आहे ना, तर मी इथेच करतो आहे। काळोख झालं आहे, लाईट नाही आहेत, तरीसुद्धा मोबाईल आणि गाडीच्या लाईटवर आपण हा व्हिडिओचा एंड आता इथेच करू। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू, पुन्हा एकदा भेटू नवीन अशाच व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय 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 सर, घेऊ का सर? सर बाय 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 बाय, गुड नाईट। ओके, गुड नाईट, बाय, हॅपी न्यू इयर। हॅपी न्यू इयर। ओके, हॅपी न्यू इयर। हॅपी न्यू इयर विनोद भाई। निघतो आता, खूप लेट झालाय आम्हाला, भेटू नंतर। जाओ सांभाळून। हो हो, आणि लवकर ये मुंबईला, नक्की नक्की लवकर ये मुंबईला। हा एक वीक गेल्यानंतर येतो। ओके, बाय 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 बाय।